विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार रुतेश गायकवाड टोळीस पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी एक वर्ष कालावधीकरिता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपारी आदेश पारित केला आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपारी टोळी प्रमुख रुतेश रमेश गायकवाड वर्ष चोवीस राहणार नगर मिरज आणि टोळी सदस्य आशिष संजय कांबळे वर्ष पंचवीस राहणार ढेरेमाळा वानलेसवाडी या टोळीविरुद्ध सन दोन हजार एकोणीसमध्ये चोरी घरफोडी तसे मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे नऊ गुन्हे विश्रामबाग पोलीस ठाणे येथे दाखल आहेत सदर गुन्हेगार हे कायदा न जुमाडणारे आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता सदर प्रस्तावाचे अवलोकन करून चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांचा चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल तसेच प्रस्तावाच्या सुनावणी दरम्यान त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन त्यांची सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करून टोळी प्रमुख रुतेश रमेश गायकवाड व्यवस्थित चोवीस राहणार बेथलेम नगर मिरज आणि टोळी सदस्य आशिष संजय कांबळे व्यवस्थे पंचवीस राहणार ढेरेमाळा वानलेसवाडी सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एक्कावन्नचे कलम पंचावन्नमधील तरतुदीनुसार सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात ून एक वर्ष कालावधीकरिता तडीपारी आदेश पारित केलेला आहे